आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. चंद्रकांत कोठीवाले हेल्थ शुगर्सचे नवे अध्यक्ष. उपाध्यक्ष पदाची माळ एम पी पाटील यांच्या गळ्यात. संपूर्ण निप्पाणी भागाचे लक्ष लागलेल्या हेल्थ शुगर कारखान्याच्या अध्यक्षपदी अखेर ज्येष्ठ संचालक चंद्रकांत कोठीवाले यांची तर उपाध्यक्षपदी एम पी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी झालेल्या निवड प्रक्रियेत या दोघांची बिनविरोध निवड झाली आहे. सलग 2 महिने चाललेल्या नाट्यमय घडामोडींना यानिमित्ताने पूर्ण विराम मिळाला आहे. तत्कालीन अध्यक्ष सुभाष जोशी आणि उपाध्यक्ष अनिता पाटील यांनी राजीनामा दिल्याने ही दोन्ही पदे रिक्त झाली होती. यानंतर झालेल्या निवडणुकीत चंद्रकांत कोठीवाले आणि एम पी पाटील यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर कारखाना स्थळावर सभासदांनी विजय उत्सव साजरा केला व फटाक्यांची आतिषबाजी केली. आमदार शशिकला जोल्ले, सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले, ज्योतिप्रसाद जोल्ले, संचालक पप्पू पाटील, अविनाश पाटील, समित सासने, रामगोंडा पाटील, विश्वनाथ कमते, अप्पासाहेब जोल्ले यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी कारखाना स्थळावर असंख्य सभासद शेतकरी उपस्थित होते. मानकर न्यूज साठी निप्पाणीहून शिवाजी भोरे. कारण जे आता परिस्थिती घडलेलं आहे ते आधी चांगलं परिस्थितीत येईल असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय. कारण शेतकऱ्यांचा जीव असणारा हे साखर कारखाना एकमेव सहकार संस्थेत निपाणी परिसरात असणारा आणि ह्या वर्षी पाऊस चांगल्यामुळे ऊस सुद्धा भरपूरच होणार आणि त्यावेळी त्यांनी सर्वजण इथं येऊन आजचं जे परवाच आम्ही सांगितलं एकदा अध्यक्ष व्हायचं अगोदर आपण सर्वांचं एकदा आढावा सांगवा काय आहे ते परिस्थिती असं उदाहरण. कारण बुधाकरांनी जे हर्षितनाथाच्या नावावरती त्या संतांच्या एका पुण्यमय नाव घेऊन हे हर्षितनाथ कारखाना सुरू केला की ह्या भागामध्ये शेतकऱ्यांचं काहीतरी कल्याण व्हायला पाहिजे, ह्या भागातल्या कामगारांना इथं संधी मिळाली पाहिजे आणि त्या उद्देशानं सुरू झालेला कारखाना तिथून इथंपर्यंत जे त्याचं कारखान्याचं प्रवास होतं त्याच्यामध्ये अनेक घडामोडी झाल्या ते सगळं तुमच्या डोळ्यासमोर आहे. मी त्याच्यामध्ये नवीन आहे, मला जास्त तिथलं तेवढं माहीत नसलं तरी देखील ह्या महिन्यात 1.5 महिन्याचं जे वाटाघाटी आहे हे सर्व आपण डोळ्यानं बघत आहोत.